या अधिवेशनाकाल अखंडात पाहतो आपण नोंद घ्या की माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी किती वेळ दिला, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पहिला आठवडा कंटिन्युअसली वेळ दिला, ते ज्या ज्या वेळेस जातात त्या त्या वेळेस प्रश्नाचे उत्तरही मिळतात. परंतु मुख्यमंत्र्यांकडे इतके डिपार्टमेंट आहेत की ते डिपार्टमेंट म्हणतात ह्यांना सांगा त्यांना सांगा. तुम्ही त्यांना मंत्र्यांना सांगण्यामध्ये काही गैर आहे अशातलं नाही आहे, पण काही धोरणात्मक निर्णय जे राज्याच्या दृष्टीने घ्यायचे आहे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे जे डिपार्टमेंट आहे ते एखाद्या वेळेस तर त्यांनी आमच्याकडे यावं, एक वेळ तर यावं अशी अपेक्षा. एक आवडते आणि एक नावडते असा प्रकार होत चाललेला आहे. वरिष्ठ म्हणता कशाला, जर या वरिष्ठ सभागृहाचा अशा रीतीने अवमान होत, अवमान म्हणत नाही पण त्या ठिकाणी त्यांना वेळ देता येत नसेल ते काही बरोबर नाही आहे. मला वाटतं की त्यांनी या सभागृहाचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री आहे, सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री आहे, संसदीय कार्य चंद्रकांतदादा पाटील आहे, दोघेही कधी नसतात त्या ठिकाणी. माननीय मुख्यमंत्री आले, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जरी उत्तर दिलं तरी मला चालेल, मी तुमचं कौतुक करत होतो. म्हटलं निदान माननीय उपमुख्यमंत्री तरी अधून मधून या ठिकाणी दिसतात पण मुख्यमंत्री येत नाही, तर मग हा आवडतीसारखा नावडतीसारखा प्रकार काय चाललाय इथे या राज्यामध्ये? उपमुख्यमंत्र्यांनी जरी उत्तर दिलं तरी चालेल, आवडती नावडती वगैरे अशी उदाहरणं देऊ नका उगाच. थांबा, असं करू नका, आवडती नावडती वगैरे उदाहरणं देऊ नका. इथे द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, त्यामुळे सभा आणि परिषदेची अशा गोष्टींबरोबर तुलना करणं योग्य नाही असं मला वाटतं. आता माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण 93 लक्षवेधी बऱ्याच वाट बघतायत तुमच्या, तर सामंतसाहेबांची लक्षवेधी एक झालेली आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 93 पण आहेत, पण अर्थातच 93 पण आहेत लक्षवेधी पण आहेत, पण तुमची परवानगी असेल तर 93 घेते आधी मी. उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रचंड माझ्यावर टीका सुरू केली होती, जणू काय उपमुख्यमंत्र्यांना हजर ठेवणं हेच माझं काम आहे असं होऊ शकत नाही. तर